काय चर्चा केली हो इथल्या पालकमंत्र्यांनी, केव्हा मला बोलवलं, केव्हा खासदारांनी मला फोन केला, केव्हा आमदारांनी फोन केला की राजे तुमचं किल्ल्यांच्या बाबतीत तुम्हाला राजकारण काही जमत नाही, तुम्हाला बाकीच्या गोष्टी काही जमत नाही, पण तुम्हाला किल्ल्यांच्या बाबतीत तर महाराष्ट्रात कोण माझी तुलना करू शकत नाही. रायगड हा किल्ला जो शिवाजी महाराजांची राजधानी होती त्याचं तुम्ही संवर्धन जतन सुरू केलेलं आहे. आमच्या नाशिकच्या 40 किल्ले अधिक जिल्ह्यात, आपण नुसतं भाष्टापुरतं बोलतो की जिल्ह्यात आपले आपला नाशिक हा जिल्हा सगळ्यात जास्त किल्ले आहेत. आम्हाला जरा गाईडलाईन द्या, आम्हाला लाईन द्या की आम्ही नाशिकच्या किल्ल्यांचं संवर्धन जतन कसं करू शकतो. आणि माझा नाराजगी आहे पत्रकार बंधूंच्या बाबतीत, प्रामाणिक नाराजगी आहे. मी नेहमी बोलतो हा विषय किल्ल्यांच्या बाबतीत, परवा मुख्यमंत्री आले त्यावेळी सुद्धा मी बोललो, तुम्ही यांना का पकडत नाही या सगळ्यांना, का पालकमंत्र्यांना पकडत नाही, का आमदारांना पकडत नाही, का खासदारांना विचारत नाही. सगळ्यात जास्त किल्ले तुमचे नाशिक मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुतांश किल्ले, माझं म्हणणं आहे बहुतांश नाही सगळेच किल्ले हे केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे नाही आहेत, हे राज्याच्या पुरातत्व खात्याकडे. म्हणजे तुमचं तुमचा सगळा अधिकार, सगळे निर्णय हे महाराष्ट्रात होऊ शकतात, हे दिल्लीत होत नाहीत. मग तुम्ही का करत नाही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.